इमेज दिसते आता क्लिअर दिसते का? इमेज क्लिअर दिसते का सर्वांना आता? मॅडम तिथं रेंज प्रॉब्लेम आहे का, ते गुत्तय. ओके मी व्हिडिओ स्टार्ट करते पहिल्यापासून. ओके आता आपण फर्स्ट स्टेप पासून कम्प्युटर असेंबली बघणार आहे. ओके इथे फर्स्ट स्टेप बघा. आता फर्स्ट स्टेप काय करणार आहे, इथे सीपीयू सॉकेट मधून काय ते लॉक काढलेले आहे. ओके इथून लॉक काढताना दिसत आहे, ही फर्स्ट स्टेप आहे. या सीपीयू सॉकेट मध्ये आता काय प्रोसेसर बसवणार आहे आपण. माझा आवाज येतोय सर्वांना? हो येतोय. ओके हो मॅडम येऊर आला आता. इथे आता काय इथे लॉक दाखवत आहे दिसत आहे का? ओके हे दोन लॉक तुम्हाला दाखवलेले आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्या. आता काय हा इथे प्रोसेसर दाखवलेला आहे. आता हा प्रोसेसर काय ते सीपीयू सॉकेट मध्ये आपण बसवणार आहे. मॅडम काही समज व्हिडिओ बघताय ना? आता हा प्रोसेसर काय केलाय सीपीयू सॉकेट मध्ये काय केलाय आपण बसवला, व्यवस्थित लॉक वगैरे पाहून काय केलाय तो बसवलाय. तुमची कम्प्युटर असेंब्लिंगची फर्स्ट स्टेप आहे इथे. बसवला लॉक वगैरे व्यवस्थित बसवलेले आहे त्याच्यामध्ये. ओके ते लॉक बसवल्यानंतर जे वरचं काय जे सॉकेट आहे ते काय केलंय व्यवस्थित बसवलंय आणि तो लॉक काय केलाय प्रॉपरली बसवून घेतला तिथे. ओके इथे काय झाली फर्स्ट स्टेप झाली तुमची. आता काय सेकंड स्टेप आहे. ओके ही जी पेज दिसते हे ग्रीस थर्मल ग्रीस तुम्हाला एक काय ते इंजेक्शन वगैरे दिसत आहे, तर ते काय काल तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं कूलिंग पेज किंवा हीट सिंक इथे दिसत आहे का सर्वांना हातामध्ये आहे? ओके तर ही काय हीट सिंक आहे ती प्रोसेसरवरती लावली जाते. काल तुम्हाला हीट सिंक वगैरे मी दाखवली ती डब्बी दाखवलेली होते. डब्बी पण असते आणि इंजेक्शन पण असतं, त्यापैकी तुम्ही कुठलंही वापरलं तरी पण चालतं. तर इथे काय मी इंजेक्शन घेतलेलं आहे, तर ते आता काय करणार आहे आपण प्रोसेसरवरती लावणार आहे. त्याच्यामुळे काय होतं तुमची सिस्टीम काय होते त्या प्रोसेसरला कूल करण्याचं काम हे ग्रीस करतं. ही जी कूलिंग फेस जी आहे तर ही त्या प्रोसेसरला कूल करते. कसं लावताय ते व्यवस्थित पाहून घ्या. ओके इथे ही प्रोसेसर वरती जी हीट सिंक टाकली ही सर्वांना दिसते ना? दिसते का सर्वांना? ओके तिचं प्रमाण वगैरे पण बघा, एकदम जास्त पण नाहीये आणि एकदम कमी पण टाकलेली नाहीये. तर ती जर जास्त जर वापरली तर त्यावेळेस आपण आपला कम्प्युटर जो असतो तो आपण स्टार्ट करतो, तर त्यावेळेस काय होतं थोडाफार आपला कम्प्युटर हीट होतो आणि ती वितळून काय होते त्या प्रोसेसरमध्ये जाते आतमध्ये. या सीपीयू सॉकेटच्या आतमध्ये आपण जो प्रोसेसर बसवला आहे तर त्या प्रोसेसरमध्ये वितळून ती जाते. त्यामुळे काय होतं आपला प्रोसेसर पूर्णपणे जळतो. त्याच्यामुळे ती लावायची कशी किंवा मग त्याच्या स्टेप वगैरे कशा त्या व्यवस्थित पाहून घ्या. ती व्यवस्थित पूर्ण प्रोसेसरवरती काय करायची पसरून घ्यायची, व्यवस्थित ती लावायची. ते जे सीपीयू सॉकेट आहे तर त्याच्या खाली काय ती पेस्ट जाऊन द्यायची नाही. जर चुकून जर गेली ज्यावेळेस तुमचा पीसी
हीट होणार आहे, तर त्यावेळेस काय होणार आहे, ती जी पेस्ट आहे तर ती त्या प्रोसेसर मध्ये जाणार आहे आणि प्रोसेसर काय जळणार आहे. ओके, इथे तुमची काय सेकंड स्टेप पूर्ण झाली. सेकंड स्टेप समजली सर्वांना? हो मॅडम. ओके, आता काय थर्ड स्टेप येईल. ओके, इथे हा फॅन दिसतोय सर्वांना, तर तो कुठला आहे? सी थ्रू फॅन. काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं, आठवत असेल, कि सीपीयू फॅनच्या खाली एक हीटिंग किंवा कुलिंग पेस्ट लावली जाते, त्याच्यामुळे काय होतं तो प्रोसेसर वरती घासला वगैरे जात नाही. तर तो कालचा हा पॉइंट आहे, तर तो व्यवस्थित पाहून घ्या. हा काय सीपीयू फॅन आहे, हा आपण आता प्रोसेसरच्या वरती लावणार आहे. आपण काय करतो, प्रोसेसरला कूल करण्याचं काम करतो. त्याचे लॉक वगैरे पण दाखवलेले व्यवस्थित, त्याचे केबल वगैरे कसे असते ती पण दाखवलेली त्याच्यामध्ये. आता या फॅनला सुद्धा पेस्ट लावायची असते थोडी. ओके, इथे ही पेस्ट लावली सर्वांना दिसते. तर ही पेस्ट लावताना इथे सर्कल दिसतोय तुम्हाला, एक दिसतोय का फॅनचा सर्कल दिसतोय सर्वांना? दिसतोय का? दिसतोय मॅडम. हो, तर इथे लावताना पण त्या सर्कलच्या खाली हीट सिंक जी आहे, जी कूलिंग पेस्ट आहे तुमची, तर ती जाऊन द्यायची नाही. चुकून जर गेली तर ती काय होते, फॅन मधून वितळून ती प्रोसेसर वरती, आणि प्रोसेसर वरून डायरेक्ट आतमध्ये जे लॉक वगैरे असतात म्हणजे प्रोसेसरचे जे नॉचेस वगैरे असतात तर त्याच्यामध्ये जाते. त्याच्यामुळे ती पण केअरफुली लावायची. इथे हा फॅन बसवत आहे, तो केअरफुली पाहून घ्या कसा बसवत आहे, लॉक वगैरे त्याचे कसे सेट केलेले. हे जे तुमचे सीपीयू फॅनचे जे चारही लॉक आहे, तर ते काय एकदम कट टू कट बसवलेले, कुठेही तो वाकडा तिकडा फिरवलेला नाहीये. कुठेही त्याचे लॉक ऍडजस्टमेंट केलेले नाहीये, प्रॉपरली ते काय व्यवस्थित बसवले. आता हे काय तर फिट करून घ्यायचे व्यवस्थित, फॅन प्रॉपरली फिट करून घ्यायचा आहे. कुठलाही जो पॉइंट आहे तर तो व्यवस्थित बसून घ्यायचा आहे, कुठलाही लॉक ढिलला राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची. त्यामुळे काय होतं, तुमची जी सिस्टीम आहे प्रॉपरली, जो सीपीयू वगैरे आहे, तर त्याचं वर्किंग फास्ट होतं आणि कुठलंही त्याच्यामध्ये ट्रबल येत नाही. ओके, इथे व्यवस्थित चेक करून घ्या. इथे प्रत्येक बोर्ड वरती म्हणजे ज्या त्या पार्टचे काय नाव वगैरे व्यवस्थित दिलेले असतात. आता इथे काय सीपीयू फॅन आहे. ओके, सीपीयू फॅन सर्वांना नाव दिसतंय, तर तिथे ती काय करायची, सीपीयू फॅनची जी केबल आहे तर ती जोडायची. आता आपल्या फॅनमध्ये काल दोन प्रकार बघितले, एक सीपीयू फॅन आहे आणि एक सिस्टीम फॅन आहे.
चुकून सीपीयू फॅनची सिस्टीम फॅनला आणि सिस्टीम फॅनची सीपीयू फॅनला बसवायची नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कुठलाही मदरबोर्ड जर घेतला तर प्रत्येक फॅनचे वगैरे किंवा ज्या त्या केबलचे नावं तिथे दिलेले असतात. आता इथे सर्वांना दिसतंय सीपीयू फॅन ही नाव दिसतंय इथे प्रॉपरली, तर तिथेच ती केबल व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची, चुकीची बसवायची नाही. चुकीची जर बसवली तर काय होणार आहे, सिस्टीमला पॉवर दिला तो फॅन फिरणार नाही आणि प्रोसेसर ओव्हरहीट होऊन जळेल. ओके, इथे तुमची स्टेप कंप्लीट झाली. आता चौथी स्टेप, तिसरी स्टेप सर्वांना समजली आहे? हो समजले मॅडम ती. ओके, समजली. काय केलं तिसऱ्या स्टेप मध्ये? न्यू फॅन कूलिंग काय केलं लावली. जो तुमचा सीपीयू फॅन आहे तर त्याला काय केलं, कूलिंग बेस लावली आणि तो प्रोसेसर वरती काय केला, फिट केला. आणि फिट केला त्याची जी केबल वगैरे आहे तर ती काय प्रॉपरली सॉरी मदरबोर्ड वरती बसवली. ओके, समजली स्टेप. ओके, आता चौथी स्टेप. रॅम रॅम दिसती सर्वांना? ओके, तर ही 512 MB ची रॅम आहे. काल सांगितलं होतं तुम्हाला DDR, DDR1, DDR2, तर ही कुठली DDR टाईप मधली रॅम आहे. कुठली DDR टाईप, 512 MB. स्पीड पण स्लो असतं आणि MB मध्ये म्हणजे इतका काय PC ला तुमचा रिस्पॉन्स नसतो. जसं आता तुमच्या 4 GB 8 GB काय रॅम आहे GB मध्ये, तर त्याने काय होतं PC एकदम फास्ट चालतो. तर याच्यामध्ये काय होतं PC इतकाही फास्ट चालत नाही, वर्किंग काय असतं याचं स्लो असतं. आता ही रॅमची इथे लॉक वगैरे दिसतंय सर्वांना, इथे हा लॉक दिसतोय. हा व्यवस्थित पाहूनच रॅम स्लॉट वर काय करायची, रॅम बसवून घेणार आहे आता. ओके, ते रॅम स्लॉट दाखवते आता, ते व्यवस्थित पाहून घ्या. तिथे लॉक दाखवलाय, दिसतोय सर्वांना? हो. ओके, तर आता काय करायचं, त्या लॉक बघूनच रॅम काय करणार आहे आपण, व्यवस्थित फिट करणार आहे. स्पीड जर तुम्हाला जास्त लागत असेल तर अजून 512 तुम्ही अजून 1 RAM बसवू शकता. 2 RAM, 2 स्लॉट आहे त्या मदरबोर्डला, 2 RAM तुम्ही बसवू शकता. ओके, फर्स्ट स्लॉट मध्ये. ओके, दिसते इथे बसले प्रॉपरली, ते काय झाले बसले. आता आपण काय करणार आहे, रॅम प्रेस करणार आहे. ज्या वेळेस आपण रॅम प्रेस करणार आहे तर त्याच वेळेस काय रॅम स्लॉट मध्ये ऑटोमॅटिक बंद होणार. बघा दाखवलं तिथे, बघा ते व्यवस्थित लॉक वगैरे बसलाय. आता ती काय करणार आहे, आपण प्रेस करणार आहे. ओके, बसली. दोन्ही जे लॉक आहे त्याचे नॉटेस वगैरे जे काय आहे ते व्यवस्थित बसले, दिसताय सर्वांना? हो. आपण ही पण रॅम बसवणार आहे, इथे पण व्यवस्थित लॉक पॉइंट काय करणार आहे, रॅम स्लॉट मध्ये व्यवस्थित बसून घेणार आहे. इथे आपली जी चौथी स्टेप होती तर ती काय झाली, पूर्ण झाली. समजली सर्वांना? हो. जर तुम्हाला जर प्रॅक्टिकल करायचं जर सांगितलं त्याच्यात तुम्हाला मदरबोर्ड वरती जर रॅम बसवायला लावली तर सर्वांना जमेल का बसवायला? हो नक्कीच. ओके, आता 5 नंबरची स्टेप.
मी काय ज्या स्टेप सांगते त्या सर्वांना समजत आहे का? समजत जर नसेल तर विचारा. नाही मॅडम समजते. ओके, आता पाचवी स्टेप बघणार आहे आपण. हा जो सेल दिसतोय त्याचं नाव काय? किंवा जी बॅटरी दिसते तुम्हाला छोटी तर तिचं नाव काय? सिमॉस बॅटरी. ओके, सिमॉस बॅटरी. मॅडम ती सिमॉस बॅटरी. ओके, तर तिचा उपयोग कशासाठी केला जातो? टाइम अँड डेट सेट करण्यासाठी. तर ती कशी बसवायची ती आता बघा पाचव्या स्टेप मध्ये. ओके, काय केलं ती व्यवस्थित त्याच्यात ठेवली आणि काय केली फक्त प्रेस केली. प्रेस केली ते लॉक काय जे आहे ते काय असणार आहे ऑटोमॅटिकली बसून जाणार आहे तिथे. ओके, इथे तुमची स्टेप काय झाली पाहिजे? कम्प्लीट झाली. समजली सिमॉस बॅटरी कशी बसवायची? काही जावर नाहीये. तुम्ही काय ठेवून द्यायची आणि वरून बोर्ड आणि प्रेस करायची. ऑटोमॅटिकली त्याची लॉक काय असते प्रेस करायची. ओके, आता सिक्स. हार्ड एक्स. ओके, ही जी इमेज दिसते तर ही इमेज कसली? हार्ड एक्स. कोणती आयडी हार्ड एक्स आहे? साटा हार्ड एक्स. साटा डी आयडी. साटा हार्ड एक्स आयडी मॅडम. कशावरून ही आयडी? आयडी कसं ओळखायचं? कोणती हार्डिक सी? आयडी सर नाव. कीर्ती नवले कोण आहे का? कीर्ती. यस मॅडम. ओके, कुठली हार्डिक सी? आयडी आहे की साटा आहे? आयडी. ओके, त्याच्यानंतर नीलम दराडे आहे? नीलम आहे का? नीलम आहे का? स्नेहल हपाळे. कोणती हार्डी सी? साठा आहे की आयडी? माहित नसेल तर नाही म्हण. माहित आहे का? ओके, तर ही आयडी हार्डिक्स नाही आहे, ही कुठली आहे? साटा हार्डिक्स आहे. तर इथे जे तुम्हाला पोर्ट दिसत आहे, साटा हार्डिक्सला काय असतात? दोनच पोर्ट असतात. ओके, एक काय असतं? पॉवर स्लॉट असतं. आणि दुसरं काय असतं? ज्या साटा केबल थ्रू तुम्ही जो डेटा असतो तो काय करता? ट्रान्सफर करता. तर ही हार्डिक्स कुठली आहे? साटा हार्डिक्स. ओके, कन्फ्युजन करू नका. माहीत जर नसेल तर चुकीचं सांगू नका. नाही येत म्हणून डायरेक्ट सांगा. ओके ओके, आता प्रत्येक वस्तू घेताना त्याला काय असते? कंपनी असते. ओके, मोबाईल जरी घेतला, जर घरात टी व्ही वगैरे घेतो आपण, तर त्या प्रत्येकाला काय असते? कंपनी असते. एम आय असं डेल वगैरे काय स्वयंसो लॅपटॉप जर घेतले एच पी वगैरे असं कंपन्या असतात. तर प्रत्येक हार्डडिस्कची काय असते? कंपनी असते. तर इथे ही सिगेट इथे दिसते सर्वांना सिगेट. तर ही कुठली हार्डडिस्क आहे? साटा हार्डडिस्क सिगेट कंपनीची आहे. ओके,
सीरियस कंपनी ची ती साटा हार्डिक्स आहे. आता तिचे कनेक्शन दाखवणार आहे, ते व्यवस्थित चेक करून घ्या. आता माझ्या हातात ही केबल आहे, तर ही कुठली केबल आहे? साटा केबल आहे. ओके, साटा हार्डिस्क साठी साटा केबल वापरली जाते. ही केबल काय काम करते की डेटा ट्रान्सफरिंगचं काम करत असते. इथे पोर्ट दिसत आहे तुम्हाला, तर याला काय म्हणायचं? साटा पोर्ट म्हणायचं. काय म्हणायचं? कुठले पोर्ट म्हणायचं याला? साटा पोर्ट. ओके, साटा पोर्ट. ओके, इथे तुम्हाला दिसत असते ना, आता इथे काय साटा टू आहे, ही साटा वन आहे, ही साटा टू आहे, ही साटा थ्री आहे, आणि ही काय साटा फोर आहे. यामध्ये स्लॉटला, प्रत्येक स्लॉटला काय नाव दिलेलं असं, साटा वन, साटा टू, साटा थ्री, साटा फोर. तर प्रायमरी काय करायचंय, तुमची जी साटा हार्डिक्स आहे तर ती साटा वनला जोडायची. त्याच्यानंतर तुमचं जे काही डीव्हीडी रायटर आहे, तुम्ही जर साटा डीव्हीडी रायटर जर जोडणार असाल तर ते कुठे जोडायचं? इथे साटा टूला जोडायचं. दिसतंय सर्वांना इथे साटा वन दिसतंय सर्वांना नाव दाखवलेले. तर इथे काय करणार आहे, आता आपण हार्डिक जोडणार आहे. हार्डिकचं जे काही कनेक्टर येणार आहे, साटा कनेक्टर येणार आहे, तर ते इथे जोडायचं आहे. सर्वांना दिसतंय ना क्लिअर? हो. कनेक्टर इथे काय कनेक्टर जोडलंय, इथे काय लॉक वगैरे पाहून काय केलंय आपण, व्यवस्थित जोडलंय. इथे उलटे पालटे कनेक्टर जोडलेले नाहीये. दिसताय सर्वांना? ओके, आता पुढ स्टेप मी दाखवते. या ज्या सात स्टेप झाल्या त्या सर्वांना समजल्या? समजलंय का? हो. ओके, ओके. आता पुढची स्टेप, सात नंबरची स्टेप. ओके, तर हे काय डीव्हीडी रायटर आहे, जसं मागाशी तुम्हाला म्हटलं डेल, एचपी, तो अँसर ही कंपनी आहे. तर या रायटरला पण कंपनी, तिचं नाव काय दिसतंय तुम्हाला? एलजी. एलजी कंपनीचं काय रायटर आहे. ओके, इथे काय, इथे जे दिसतंय गोल राऊंड आहे, तर ते काय तुमचा पॉवर एलईडी. ज्या वेळेस तुमच्या रायटरला तुम्ही काय करणार आहे पॉवर वगैरे देणार आहे, तर त्याची एलईडी काय करणार आहे, ते बीपिंग करणार आहे, तिथे लाईट लागणार आहे ग्रीन कलर मध्ये, त्या रायटरची लाईट लागणार आहे. ओके, आता हे रायटर कोणतं आहे, साटा रायटर आहे की आयडी रायटर आहे? इमेज दिसते सर्वांना? दिसते का इमेज?
कोणतं रायटर आहे? साटा रायटर नाही, साटा नाही. डेव्हिड रायडर आहे. कोणता आहे? डेव्हिड. हो पण कोणतं आहे? आता त्याच्यामध्ये पण दोन प्रकार सांगितले तुम्हाला, साटा रायटर आणि आय डी रायटर. तर याच्यामध्ये हे कोणतं रायटर आहे? आय डी आहे की साटा आहे? आय डी. ओके, तर हे कुठलं रायटर आहे? आय डी. आय डी रायटरला काय असतं? पॉवर कनेक्ट वगैरे असला, त्याच्यानंतर इथे आय डी केबल जोडण्यासाठी स्लॉट वगैरे असतात. त्याच्यात आय डी रायटरला काही जम्पर सेटिंग्स वगैरे असतात. इथे हा जम्पर दिसतोय सर्वांना ब्ल्यू कलरमध्ये. तर जे आय डी रायटर असतं तर त्याला जम्पर सेटिंग ही कंपल्सरी करावं लागते. प्रत्येक रायटरच्या मागे त्याचा जम्पर सेटिंगचा चार्ट कंपल्सरी दिलेला असतो. हार्ड डिस्क असो किंवा रायटर, त्या दोन्हींनाही त्याचा जम्पर सेटिंगचा चार्ट दिलेला असतो. तर हे कुठलं आहे? आय डी रायटर आहे. जर ही सेटिंग जर तुमची जर चुकली तर ते रायटर काय, सीपीयूला तुमची जी सिस्टीम आहे तर तिला डिटेक्ट होत नाही. आता ते जोडायचं कसं ते व्यवस्थित पाहूया. इथे हा पॉइंट दिसतोय, इथे काय एक ब्लॉक दाखवलेला आहे. ही केबल कोणती आहे सांगता येईल? आय डी. ओके, आय डी केबल आहे. ओके, ह्या आय डी केबलला पण इथे काय लॉक दाखवलेला दिसतोय सर्वांना. तर हा लॉक व्यवस्थित पाहूनच त्या स्लॉटमध्ये काय आपण आय डी केबल जोडणार आहे. तीही चुकीची जोडायची नाही. त्याचे जे लॉक वगैरे असतात तर ते खूप नाजूक, म्हणजे एकदम नॉर्मली जरी आपण त्यांना टच केलं तर ते काय तुटतात किंवा मग वाकले जातात. तर त्याच्यामुळे काय करायचं, तर प्रॉपरली त्याच्यात लॉक वगैरे पाहूनच बसून घ्यायची. इथे लॉक दाखवलंय सर्वांना, दिसतोय लॉक? ओके, तर हा लॉक काय व्यवस्थित चेक करायचा आणि त्याचप्रमाणे ती केबल काय करायची, बसून घ्यायची त्या स्लॉट मध्ये. इथे हा लॉक प्रॉपरली बसताना दिसतोय आपल्याला, दिसतोय? तर असा हा व्यवस्थित काय करायचा, प्रॉपरली बसून घ्यायचा. इथे पण रायटरला सेम लॉक आहे, दिसतोय सर्वांना? तर त्या रायटरला पण तो लॉक व्यवस्थित बसून, ती केबल जी तुमची आहे तर ती लॉक पाहून व्यवस्थित बसून घ्यायची. ओके, डन. इथे तुमची जी स्टेप आहे, सातवी जी स्टेप आहे, तर ती काय झाली? पूर्ण झाली. समजली सातवी स्टेप? सातव्या स्टेपमध्ये आपण काय केलं, एक डेमोसाठी एक तुम्हाला साटा हार्ड डिस्क दाखवली आणि एक आय डी आय डी रायटर दाखवलं. पण हे कधी आपल्याला जोडता येतं? ज्यावेळेस तुमचा मदरबोर्ड दोन्ही सिस्टीमचा असेल, त्याला साटा पोर्टही असेल आणि आय डी पोर्टही असेल, तरच आपल्याला आय डी रायटर किंवा आय डी हार्ड डिस्क जोडता येते. समजलंय सर्वांना? ते कनेक्शन वगैरे कसे करायचे समजले? समजले का ते लॉक वगैरे हार्ड डिस्कला कसे बसवायचे, रायटर कसा बसवायचा, समजले का? त्याच्यानंतर आठवी स्टेप. हा काय जे समोर इमेज दिसते ती कसली आहे? कसली इमेज? एसएमपीएस. ओके, एसएमपीएस ची.
SMPS. ओके आता आपण इथे काय जे 20 किंवा 24 पिन कनेक्टर आहे आणि 4 पिन चे कनेक्टर आहे तर ते काय आपण या स्टेप मध्ये बसवून घेणार आहे. त्याला पण लॉक आहे दिसतो इथे, इथे लॉक दिसतोय सर्वांना. जे तुमचे जे कम्प्युटरचे जे काही कंपोनंट आहे जे काही पार्ट आहे तर त्याला प्रत्येकाला लॉक वगैरे असतात, त्यामुळे ते काय व्यवस्थित पाहूनच बसवायचे. उलटे पालटे कनेक्शन करायचे नाही, लॉकही उलटे बसवायचे नाही. आता इथेही 4 पिन कनेक्टर एक दाखवलं तर त्याला काय त्याला पण लॉक आहे. आता जे 20 किंवा 24 पिन जे कनेक्टर आहे तर ते काय आपण स्लॉटमध्ये आता व्यवस्थित बसवणार आहे. ते काय करतं तुमची जी सिस्टीम आहे, तुमचा जो मदरबोर्ड आहे, तुमचा जो CPU आहे, तर त्याला पॉवर बघायचं पण काम करतो हा जे सिंटेस करतो. हे जे कनेक्टर आहे इथून सर्व तुमच्या सिस्टीमला पॉवर प्रोव्हाइड होतो. लॉक दिसतंय सर्वांना? इथेही एक लॉक दिलेला आहे सिस्टीमला. लॉक दाखवलंय बघा तिथे. ज्या वेळेस आपण हे कनेक्टर बसवतो तर त्यावेळेस काय करायचं, तो लॉक प्रेस करून ठेवायचा. प्रेस करून मगच त्या काय करायचं स्लॉटमध्ये बसवायचा व्यवस्थित. आणि दोन्ही बाजूने काय करायचं मग जे तुमचे स्लॉट वगैरे आहेत जे कनेक्टर आहे ते व्यवस्थित बसून घ्यायचं. हे काय 4 पिन कनेक्टर, याचा उपयोग कशासाठी, तुमचा जो प्रोसेसरला जो पॉवर जातो पॉवर प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतो, हा 4 पिन कनेक्टर करत असतो. यालाही लॉक आहे व्यवस्थित पाहून घ्या. चार पॉइंट दिसत आहे तिथे आणि प्लस तुमच्या लेफ्ट हँडला एक लॉक दिसत आहे. ओके समजलंय लॉक कसे बसायचे, समजले का सर्वांना? समजली का जी 8वी स्टेप आहे? तर तिच्यामध्ये आपण काय केलं, तुमचं जे 20 किंवा 24 पिन पॉवर कनेक्टर आहे प्लस 4 पिन जे कनेक्टर आहे तर त्याला काय केलं आपण लॉक वगैरे व्यवस्थित बसवले. आणि जो तुमचा जो सप्लाय आहे तर त्याचे जे कनेक्टर वगैरे आहे तर ते तुमच्या मदरबोर्डवरती इन्सर्ट केले. सर्वांना स्टेप समजली का? हॅलो. ओके आता 9 नंबरची स्टेप. आता ह्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहे की तुम्हाला सांगितलं होतं कालच्या स्टेपमध्ये एकदा की सर्व ह्या स्टेप झाल्यानंतर तुमचे जे SMPI कनेक्टर वगैरे आहे तर ते हार्ड डिस्कला रायटरला वगैरे असे ते फिरले जातात. तर ते आता या स्टेपमध्ये आपण काय करणार आहे व्यवस्थित बसून घेणार आहे. आता इथे जे हे कनेक्टर दाखवलं आहे तर हे काय हे पण साटा कनेक्टर आहे. तुमची जी साटा हार्ड डिस्क आहे मग अशी दाखवली तर तिला एक कनेक्टर जातं, पॉवर प्रोव्हायडिंग जे कनेक्टर आहे ते जातं. तर हे कुठलंही SMPS थ्रू जातं तर ते कनेक्टर आपण आता इथे बसवणार आहे. ओके याला पण एक लॉक दाखवलाय व्यवस्थित बघा. इथे इथे काय दाखवलंय, लॉक दाखवलाय. तो लॉक काय करायचा व्यवस्थित चेक करायचा आणि मग त्या स्लॉटमध्ये काय करायचं ते पॉवर कनेक्टर व्यवस्थित बसवून घ्यायचं. ओके इथे काय केले आपल्याला लॉक दाखवलाय. बसवताना जास्त जोरात प्रेस करायचं नाही. जर जास्त जर प्रेस केलं आपण जर ऍडजस्टमेंट केली जोरात जर बसवलं तर तो लॉक काय बसू शकतो, हार्डिकचा तुटू शकतो. समजलंय कनेक्टर कसं बसवायचं इथे हार्डिकचं? सर्वांना समजलंय का? हॅलो मॅडम बॅग द्या परत. ओके मॅडम बॅग घ्या परत थोडं.
9 नंबर दिसते. ओके लोसी चेक करू बघा दिसते सर्वांना ते स्लॉट. बसला का व्यवस्थित बसला का? हो. ओके समजले का आता? तर बघायची पुन्हा. नाही समजलं मॅडम. आपण अशाच प्रकारे काय करणार आहे, डीव्हीडी रायटर जोडून घेणार आहे. आता साठा हा डिस्कला पॉवर देण्यासाठी कुठलं एक कनेक्टर गेलं? साठा कनेक्टर गेलं. ओके ना. मग असे जे कनेक्टर दाखवले हे इथे जे कनेक्टर दिसतंय ते कुठलं आहे? साठा कनेक्टर आहे. आणि आता तुम्हाला आय डी रायटरला कनेक्ट पॉवर देण्यासाठी कनेक्टर जोडायचे ते चेंज आहे. ओके इथे दिसतंय हे जे 4 पिन जे कनेक्टर आहे तर हे कुठलं आहे? आय डी रायटरसाठी जाणार आहे. दोन्ही कनेक्टरमध्ये चेंजेस येतो ते व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्या. मी जे हातामध्ये कनेक्टर दाखवलं तर ते कुठले आहे? जे तुमचे आय डी रायटर आहे तर त्याला जोडायचे आता ते. बघा इथे आय डी रायटरचे इथे पॉईंट दिसतंय तुम्हाला. 4 पॉईंट दिसताय सर्वांना? दिसताय का? याला कुठलाही लॉक वगैरे नाही आहे, काही नाही आहे. तुम्ही काय डायरेक्ट बसू शकता, पण बसवताना जास्त प्रेस करायचं नाही. समजलंय? समजलंय का? हो हो दिसते समजलं. आता 10 नंबरची स्टेप बघा. याच्यामध्ये आपण काय करणार आहे? कसलं इमेज येते? जम्पर नाही, काय माझी दिसत काय? आता दिसते नाही दिसत आता. स्क्रीन मोठी करून चेक करा ना. झूम करून जम्पर आहे. हो तर हा काय जम्पर आहे. तर आपल्या सगळ्या स्टेप झाल्यानंतर आपण सर्व हार्ड डिस्क असेल, तुमचं रायटर वगैरे असेल तर त्याला पॉवर दिल्यानंतर सर्व स्लॉट वगैरे व्यवस्थित चेक केल्यानंतर आपण काय करणार आहोत? जम्पर सेटिंग्स वगैरे करणार आहे. हा जम्परचा उपयोग काय की तुमची जी सिस्टीम वगैरे आहे तर तिला आपण तुम्हाला सांगितलं होतं 1 आणि 2 आणि 2 आणि 3 नॉर्मल आणि क्लिअर पॉईंट असतात. ओके तर ही जम्पर सेटिंग करायची. ज्यावेळेस तुम्ही ही जम्पर सेटिंग करणार तर तुमचा जो मदरबोर्ड आहे, तुमचे जे काही कंपोनंट आहे ते काय होणार? प्रॉपरली सेट होऊन जाणार. तर त्यासाठी जम्पर सेटिंग करायची. आता मी तिथे तो जम्पर लावते. 3 पॉईंट असणार तिथे, 1 आणि 2 आणि 2 आणि 3 क्लिअर आणि नॉर्मल पॉईंट. ज्या वेळेस मी पहिल्या आणि दुसऱ्या पॉईंटला तो जम्पर लावेल तर त्यावेळेस काय होणार आहे? तुमच्या सिस्टीमला तुम्ही पॉवर जरी दिला, तुमची सिस्टीम प्रॉपरली वर्क करत असेल किंवा तुम्ही व्यवस्थित पॉवर सप्लायची पॉवर जरी दिला तर ती सिस्टीम काय होणार आहे? स्टार्ट होणार नाही आहे. पण आता मी इथे तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये हा जम्पर सेट केला आहे तर तेव्हा काय होणार आहे? तुमची सिस्टीम स्टार्ट होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही इथे पहिल्या आणि दुसऱ्या पॉईंटला तो जम्पर सेट करणार आहे तिथे तुमची जी सिस्टीम आहे ती पूर्णपणे ब्लॉक होणार आहे. तुम्ही पॉवर सप्लाय दिला आहे तरी ती काय होणार आहे?
स्टार्ट होणार नाही. ओके, त्याच्यानंतर आता 11 नंबर दिसते इथे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तुमचे जे सर्व कंपोनंट वगैरे आहे, तुम्ही जे केबल कनेक्शन वगैरे केलंय, तर ते काय आपण चेक करून घेणार आहे. तो फॅन वगैरे व्यवस्थित बसलाय की नाही, त्याची जी केबल आहे ती प्रॉपरली आपण त्या सीक्यू फॅनच्या जागेत बसवली की नाही, किंवा ती सिस्टीम फॅनला चुकून बसली गेली, ते व्यवस्थित चेक करून घ्यायचंय. नाव वगैरे मदरबोर्डवरती असतात, जे तुम्ही 20 किंवा 24 पिन बसवले ते. रॅम स्लॉट जे आहे तर ते व्यवस्थित बसले की नाही. त्याच्यानंतर सीमॉस सेल बसवलाय, तो प्रॉपरली त्या स्लॉटमध्ये बसलाय की नाही. त्याच्यानंतर तो जम्पर बसवलाय, तो चुकून 1 आणि 2 पॉइंटला गेलाय, तर ती काय सिस्टीम ब्लॉक होते. तर तोही त्या चुकून जर त्या स्लॉटला बसला तर काय होणार आहे, म्हणजे सिस्टीम स्टार्ट होणार नाही. तर हे काय केअरफुली एकदा चेक करून घ्यायचंय. जी केबल जोडली ती व्यवस्थित आहे का, व्यवस्थित त्या स्लॉटमध्ये बसवली का. असं व्यवस्थित चेक करून घ्यायचं, ती केबल बरोबर तिथून त्या कनेक्टर पर्यंत पोहोचली का, कुठे लूज कनेक्शन राहिलं नाहीये ना, ती व्यवस्थित त्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, असेंबल झाल्यानंतर चेक करून घ्यायचं. समजले सर्वांना, समजलंय का? हो. ओके ओके, इथे काय तुमची जी 11 नंबरची जी स्टेप आहे तर ती काय झाली, कम्प्लीट झाली. 11 नंबरच्या स्टेपमध्ये आपण काय केलं की तुम्ही जे कनेक्शन दिले, तुम्ही फॅन बसवलाय, त्याच्यानंतर तुम्ही हार्डिस्क बसवली, हार्डिस्कला साठा केबल बसवली, किंवा मग स्वयंसो 20-24 पिन कनेक्टर बसवले, हे जे काय सर्व जे पार्ट बसवले ते व्यवस्थित बसवले की नाही, तर त्या स्टेपमध्ये काय करणार आहे आपण चेक करणार आहे. आणि 12 नंबरच्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहे, सिस्टीमला पॉवर वगैरे देणार आहे आणि तो व्यवस्थित चेक करून घेणार आहे. कोण करते ते क्लिअर करा सगळं. कोणी ते रेश ओढलंय ते क्लिअर करा. ओके, तर ह्या 12 नंबरच्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहे, तुमचा जो SMPS आहे तिथे काय करणार आहे, पॉवर देणार आहे. जी तुमची पॉवर पिन येणार आहे तिथे काय देणार आहे, आपण पॉवर देणार आहे आणि सिस्टीम स्टार्ट करणार आहे. ओके, पॉवर कनेक्टर दिसत आहे इथे तुम्हाला, इथे जे पॉवर कनेक्टर दिसत आहे, तर तिथे काय आपण पॉवर पिन बोर्ड मधून एक पॉवर पिन जोडणार आहे आणि आपण सिस्टीम स्टार्ट करणार आहे. इथे आता पॉवर दिलाय, सपोज आता याच्यात दिलेला नाही, पण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, मी सिस्टीमला पॉवर दिलाय मदरबोर्ड वरती. आता कॅबिनेटमध्ये आपण जोडलाय तर आपल्याला कॅबिनेटला काय असतं, एक पॉवर बटन असतं डायरेक्ट सेपरेट, पण इथे कुठलंही पॉवर बटन वगैरे नाहीये. तर इथे जे हे 2 पॉइंट दिसताय, तर ते जर आपण जर शॉर्ट जर केले तिथं, तर आपली सिस्टीम काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. याचा काय, मी तुम्हाला सिस्टीम स्टार्ट कशी होती याचा एक छोटासा डेमो दाखवते, तो तुम्ही व्यवस्थित चेक करा, म्हणजे सिस्टीम आपली कशी स्टार्ट होते. मॅडम सर्वांना समजलंय का, ज्या स्टेप काय झाल्या त्या सर्वांना समजल्या. आपण हे काय केलं की बेसिक प्रायमरी जे इन्स्टॉलेशन असतं असेंब्ली जास्त ती केली. आता आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये काय बघणार आहे की CPU मध्ये कशी असेंब्ली करायची, जी फेस प्लेट वगैरे असते ती कशी व्यवस्थित सेट करायची, जे पॉईंट वगैरे असतात ते कसे जोडायचे, सगळं बघणार आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंय, तर याचं काय पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत नाही, पण प्रायमरी एक व्हिडिओ दाखवते
की ज्या वेळेस तुम्ही सिस्टीम पूर्णपणे कम्प्लिटली जोडता तर लास्ट सीपीयू कसा स्टार्ट होतो, किंवा मग तो फॅन वगैरे दोन पॉइंट शॉर्ट केल्यानंतर तुमचा सीपीयू फॅन कसा फिरतो? आता या व्हिडिओ मध्ये काय केलेलं आहे सर्वांना दिसतोय का व्हिडिओ? व्हिडिओ काय दिसतो? एक मिनिट, सगळ्याला दिसतो आता? दिसतोय का सर्वांना व्हिडिओ? दिसतोय समोर? दिसतोय का व्हिडिओ? दिसतोय का समोर? नाही. एक मिनिट, ओके आता दिसतोय. हो ह्या व्हिडिओ मध्ये दिसतोय. ओके तर आता काय केलंय या व्हिडिओ मध्ये, मी मगाच्यासारख्या पूर्ण स्टेप मी करून घेतलंय आणि लास्ट काय दाखवलंय की असेंबल झालाय, तुम्ही सर्व कनेक्शन वगैरे केले, ओके, आणि ते दोन पॉइंट शॉर्ट केल्यानंतर तुमची सिस्टीम कशी स्टार्ट होते किंवा तो फॅन कसा फिरतो. ओके आता ह्या मदरबोर्ड वरती मी हे दोन पॉइंट शॉर्ट करणार आहे, सिस्टीमला मी पॉवर दिलाय आणि हे दोन पॉइंट शॉर्ट करणार आहे, तो फॅन वगैरे आहे तर तो कसा फिरतो. इथे सर्वांना फॅन फिरताना दिसतोय? दिसतोय का? दिसतोय का इथे फॅन फिरताना? हॅलो हॅलो. हो दिसतोय. ओके तर तुम्ही सिस्टीम अशी प्रायमरी, ओके, अशी असेंबलिंग केल्यानंतर काय होणार आहे की असा पाहून घ्या व्यवस्थित, तुमची सिस्टीम काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे, फिरणार आहे, जो फॅन वगैरे काय आहे तो काय होणार आहे, फिरणार आहे. आता पुढच्या लेक्चर मध्ये काय होणार आहे, असेंब्लिंगचा सेकंड पार्ट होणार आहे, त्याच्यामध्ये काय शिकणार आहे आपण कॅबिनेट मध्ये कसा फिट करायचा. आता हा काय, तुम्ही प्रायमरी फिट केलाय म्हणजे जे इन्स्टॉलेशन वगैरे काय असतं तर ते प्रायमरी तुम्ही सेट केलंय, प्रायमरी तुम्ही काय घेतली त्याची टेस्टिंग. फॉर एक्झाम्पल आता आपण नवीन जर मदरबोर्ड जर घेतला तर त्याची काय करतो आपण डायरेक्ट कॅबिनेट मध्ये फिट करत नाही, प्रायमरी त्याची असेंब्लिंग अशीच करावी लागते. ज्या वेळेस आपल्याला त्याच्यावरती परफेक्ट असं वाटेल की आहे आपली जी असेंब्लिंग आहे ती ओके, जे न्यू पार्ट आपण घेतले की काय आहे ओके आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, तर आपण काय करणार मग तो काय करणार कॅबिनेटमध्ये फिट करणार. प्रायमरी असेंब्लिंग अशीच घेतली जाते. ज्या वेळेस तुम्ही बाजारातून नवीन कम्प्युटर वगैरे जरी घेतला तर ते काय करतात, प्रायमरी असेंब्लिंग ही अशीच करतात, नंतर काय करतो आपण कॅबिनेटमध्ये तो फिट करतो. सर्वांना स्टेप समजल्या आजच्या? मी जो व्हिडिओ दाखवला तो सर्वांना समजलाय का? जी इन्फॉर्मेशन वगैरे सांगितली ती समजली का? ओके बोल ना. हॅलो हा बोल ना.